नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा वास्तुरविराज वास्तुसंस्कृती या कार्यक्रमामध्ये स्वागत. वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण या संस्थेचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर रविराज अहिरराव आपल्याला या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतायत. वास्तुरत्न, वास्तुश्री, वास्तुभास्कर इत्यादी पुरस्काराने ते सन्मानित आहेत. राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवलं गेलं आहे. ठाणे, पुणे, सिंगापूर, सिडनी इत्यादी शहरांमध्ये त्यांची कार्यालयं आहेत. 18 वर्षामध्ये जवळजवळ 31,000 संतुष्ट ग्राहक त्यांनी निर्माण केलेले आहेत. तसंच 7,000 विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यापैकी जवळजवळ 3,500 विद्यार्थी त्यांचे स्वतः ह्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. डॉक्टर रविराज अहिरराव, तुमचं स्वागत आहे ह्या कार्यक्रमामध्ये. गोव्यातील प्रेक्षकांना डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि वास्तुशास्त्र हे खरोखरच विज्ञानावर आधारित आहे का आणि त्याचा काही धर्माशी संबंध आहे का, तर ह्याच्यावरती तुम्ही छान उत्तरं दिली होती आणि समाधान केलं होतं या प्रश्नांचं. पण मला ह्या एपिसोडमध्ये असं विचारायचं या भागामध्ये की वास्तुशास्त्र आपण वापरतो नवीन घर बांधताना आणि ज्यांचं ऑलरेडी आता घर आहे पण आता वास्तुशास्त्राप्रमाणे आता नाही आहे आपलं घर, तर अशा लोकांनी काय करायचं? किंवा गोव्यामध्ये जुनी पोर्तुगीजकालीन घरं आहेत जी ॲक्च्युली सांस्कृतिक ठेवा म्हणून जपलेली आहेत, गव्हर्नमेंटच्या ह्याच्याखाली आहेत ती. आणि किंवा राजांगण असलेली मोठी मोठी घरं आहेत, आता ती मोठी घरं वापरत नाहीत पण ते आमचं पूर्वीचं घर आहे असं म्हणून ती असतात. घरं आहेत अजूनही बरीच घरं, किंवा त्यांचं सुद्धा सांस्कृतिक ठेवा म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे गव्हर्नमेंटने. पण ज्यांची ऑलरेडी फ्लॅटसुद्धा ऑलरेडी घेतलेला आहे तर तो जर वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर काय करता येईल? मॅडम, मी या प्रश्नामध्ये पहिल्यांदा तुम्ही जी गोव्यातली प्राचीन घरं आणि राजांगण असलेली घरं यांचा जो उल्लेख केला त्याचा मी आधी उहापोह करतो आणि मग नंतर अस्तित्वात असलेल्या लोकांच्या सध्याच्या घराबद्दल आपण उहापोह करू. जी जुनी घरं आहेत तर एकतर अनेक ठिकाणी माझ्या आजवरच्या या अभ्यासामध्ये एक गोष्ट आढळून आलेलं आहे की आमच्या जुन्या लोकांनी जी घरं बांधली आहेत ना, त्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने ह्या वास्तुशास्त्राचा बऱ्यापैकी वापर केलेला आहे असं प्रकर्षाने दिसून येतं. अर्थात गोव्यामध्ये थोडासा वेगळा प्रभाव आहे कारण गोव्यातल्या ह्या प्राचीन घरांवर पोर्तुगीजांचा प्रभाव असल्यामुळे इथे काही वेळा वास्तुशास्त्राचा अभाव दिसतो किंवा वास्तुशास्त्राच्या विपरीत त्या वास्तू झालेल्या दिसतात. तर अशा जर वास्तू, बेसिकली मी असं म्हणेन की जर एक राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक ठेवा म्हणून जर त्या जतन केल्या जात असतील तर मला या ठिकाणी पहिल्यांदा एक गोष्ट सांगावी की त्या गोष्टी, त्या ज्या वास्तू आहेत या अतिशय उत्कृष्टरित्या मेंटेन केल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा जुनी वास्तू म्हणजे निश्चितच त्यातले वर्षानुवर्षापासून वास्तू दोषांमुळे तिथे जी काही निगेटिव्ह एनर्जी साचते ती वास्तू, म्हणजे की ती निगेटिव्ह एनर्जी त्या वास्तूला आणखीन खराब 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 आणि वाईट करत जाईल. मग असं करताना ॲटलिस्ट त्यातलं जे काही अंतर्गत सौंदर्य, प्रसन्नता ही जर व्यवस्थित मेंटेन केली गेली तर कुठेतरी त्या गोष्टींना आळा बसू शकतो. दुसरी गोष्ट, जर या वास्तू, जुन्या वास्तू ह्याचे आजही कोणी मालक असतील, आयदर ते तिथे राहत असतील किंवा दुसरीकडे कुठे शिफ्ट झालेले असतील, तर आपल्याला या वास्तूंचे वास्तुदोष लक्षात घेतले पाहिजे. कारण हे वास्तुदोष हे त्याचे मालक जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहत असतील तर या वास्तूचे चांगले गुण त्यांना फायदा देतील, या वास्तूचे वाईट गुण त्यांना त्रास देतील. त्यामुळे कुठेतरी या वास्तूंमधले वाईट गुण किंवा वास्तुदोष यांचं निराकरण झालं पाहिजे जेणेकरून ती वास्तू, त्या वास्तूभोवतीचं वातावरण आणि त्या वास्तूचे उपभोग करणारे भाडेकरू अथवा ते मालक त्यांच्या जीवनातला त्रास कमी होईल. किंबहुना जर ती वास्तू बंद पडून असेल तर तिथे वाईट शक्तींचं प्राबल्य वाढतं आणि त्या निश्चितच त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जनतेने किंवा सरकारने विचार करावा असं मला या कार्यक्रमातून प्रकर्षाने सांगायचं.
आता आपण सध्या ज्यांची घर अस्तित्वात आहे यांच्याबद्दल विचार करू. आज ज्या माणसाने घर घेतलेलं आहे, खास करून मी असं म्हणेन की आता प्राचीन घरांमधून आपण आता आधुनिक सेल्फ कंटेन्ड फ्लॅट सिस्टीमच्या घरांवर बोलूया. बेसिकली ही घरं काहीशे स्क्वेअर फुटामध्ये मोजली जातात, ज्याचं वर्णन वन रूम किचन, वन बेडरूम, वन टू बेडरूम अशा प्रकारे होत असतं. आणि एक सर्वसामान्य माणूस आपल्या जीवनाची पुंजी पूर्णपणे पणाला लावून ती घेत असतो. आता ही जी घरं आजपर्यंत आमच्या बिल्डर्सनी आणि विकासकांनी बांधली आहेत, तिथे पहिली महत्वाची गोष्ट मला प्रकर्षाने सांगायची की कुठल्याही प्रकारे वास्तुशास्त्राचा विचार न करता ती बांधलेली आहे. त्यामुळे अशा घरा बिल्डिंग मध्ये जर सपोज मी असं म्हणेन की एका बिल्डिंगच्या एका मजल्यावर चार फ्लॅट आहेत, तर यातला एक फ्लॅट हा 60% म्हणजे 60% पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्या डायगोनली अपोजिट जो दुसरा असेल तो हार्डली 15-20% पॉझिटिव्ह असेल, आणि बाकीचे उर्वरित दोन जे आहे हे 35-40% आसपास. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की आज जी घर अस्तित्वात आहे ही घर 35-40% पॉझिटिव्ह आढळतात, हे मी हजारो घरांच्या परीक्षणानंतर काढलेलं निष्कर्ष आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तो कुठे याचा हा रेशो जगात कुठेही जा मला सारखाच सापडला. त्यामुळे जर 35% एखाद्याचं घर पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ ते 65% निगेटिव्ह. सो या अनुषंगाने त्याची 35% हिशोबाने प्रगती होते, 65% हिशोबाने त्याला त्रास होतो. वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने निगेटिव्ह. हो, वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने निगेटिव्ह. आता प्रश्न असा येतो की फ्लॅट सिस्टीमच्या घरामध्ये दरवाजा बदलणं शक्य नाही. बिल्डिंगचे जे डिझाईन एलिव्हेशन कट्स जे आलेले असतात त्याच्यामुळे अनेक दिशांमध्ये कट्स आणि ज्या ज्या दिशेमध्ये कट्स त्या त्या दिशेचे दुष्परिणाम हा पुन्हा मोठा विषय. पण एक साधं सिंपल गोष्ट लक्षात घ्या की उत्तर, ईशान्य किंवा पूर्व या तीनपैकी कुठल्याही दिशेमध्ये जर कट आला तर समजा त्याच्या घरात पैशाची आवक कमी झाली, म्हणजे 100 येणार असतील तर 70 येतील. त्याच्या मुलांनी किती चांगला अभ्यास केला तरी ऐन परीक्षेत काहीतरी गोंधळ होणार आणि त्याच्या परीक्षाचे मार्क कमी पडणार हा प्रकार होणार, किंवा काहीतरी छुटपुट सौम्य स्वरूपाच्या आजारांचं प्रमाण त्या घरात असणार. तीच जर दक्षिण नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट किंवा वेस्ट या दिशांमध्ये जर कट आला तर आर्थिक नुकसान, पैसा अडकणं, नुकसान होणं किंवा अपव्यय होणं हा प्रकार होणार, म्हणजे होणार तिकीट पॉकेट. आता हे कट्स तुम्हाला भरून काढता येत नाही, दरवाजा बदलता येत नाही, किचन बदलणं खूप कठीण असतं आणि खर्चिक असतं, आणि टॉयलेट आणि बाथरूम हे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही बिल्डिंगच्या फ्लॅट सिस्टीमच्या घरांमध्ये बदलणं शक्य नाहीये. आणि हे सगळे जर चुकीच्या दिशांमध्ये आले असतील तर त्या बिचाऱ्या राहणाऱ्याला आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजे आता याचा अर्थ असा आहे की कुठेतरी आमच्या बिल्डर्सनी आणि आर्किटेक्ट्सनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता ही घरं बांधली. अर्थात त्यांना सुद्धा मी दोष देऊ असं म्हणणार नाही. याचं कारण कसं माहिती का, की मध्यंतरीचा एक काळ असा होता की आपल्याकडची जॉईंट फॅमिली सिस्टीम ब्रेक होत चालली होती आणि न्यूक्लियस फॅमिली हम दो हमारे दो असे नवीन निर्माण होतं, त्यामुळे घरांची मागणी वाढली होती, त्यामुळे जमीन, जमिनीचा FSI आणि किती घरं बांधली जातील. आणि बिल्डरच्या दृष्टीने घर म्हणजे एक फक्त सेलेबल कमोडिटी, एक वस्तू. भावनिक गुंत त्यांचा नसतो, भावनिक आपला असतो, आपलं घर, आपलं घर, होम स्वीट होम, ड्रीम होम वगैरे वगैरे. तर त्यामुळे त्यांनी माल बनवला विकला हा त्यांच्या दृष्टीने. पण आता ज्या लोकांनी हा घेतलाय तर याचा अर्थ आता एक महत्वाचा निष्कर्ष मी इथे असं सांगेन की प्रत्येक फ्लॅट सिस्टीमच्या घरामध्ये कमीत कमी 4 गंभीर स्वरूपाचे वास्तुदोष आणि 8-10 सौम्य स्वरूपाचे वास्तुदोष हे असतात, म्हणजे असतातच. या सगळ्या प्रकारामुळे. हो, या सगळ्या प्रकारामुळे. मग आता ज्यांनी हे घर घेतलंय त्याला त्यावेळी माहित नव्हतं आणि आता हे त्याला लक्षात आलेलं आहे, तो बदल करू शकत नाहीये, तर त्या ठिकाणी हे वास्तुरविराज वास्तुशास्त्र हे तुमच्या कामी येतं. आणि या ठिकाणी बेसिकली असं आहे की मला या समस्त लोकांना एक सांगायचंय की आपल्याकडे जसं मूल जन्माला येतं, मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, आपण त्याला पोलिओ, ट्रिपल वगैरे देतो, त्याचप्रमाणे हे जे तुमचं 35-40% पॉझिटिव्ह घर आहे, एकदा जर तुम्ही याचं वास्तुशास्त्र परीक्षण करून घेतलं तर मी खात्रीपूर्वक सांगतो की हे घर आम्ही तुम्हाला 95% पॉझिटिव्ह करून देतो, विना तोडफोड. त्यामुळे
मी असं म्हणेन की आज आपण लाखो रुपये खर्च करून जे घर घेतो, उदाहरणार्थ एखाद्या घराची किंमत 40-50 लाख रुपये आहे, 50 लाख रुपये खर्च करून जर एखादं घर घेतलं आणि ते केवळ 40% पॉझिटिव्ह असेल, पण जो माणूस 50 लाख रुपये खर्च करतो त्या माणसाला वास्तुशास्त्रासाठी एक आणखीन 25-30 हजार रुपये खर्च करणं कठीण आहे का? आणि मग त्याने जर ते खर्च केले तर एक लक्षात घ्या की आयुष्यभरासाठी ते घर 40%-95% पॉझिटिव्ह होतं. आणि मग हा त्याचा बेसिकली, म्हणजे मी अनेक वेळा माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो की वास्तुशास्त्र हा खर्च नसून गुंतवणूक आहे. त्यामुळे लोकांनी या गोष्टीकडे निश्चित, जसं लहान मुलासाठी पोलिओ ट्रिपल, तसं हे वास्तुशास्त्र म्हणजे तुमच्या घराचं पोलिओ ट्रिपल आहे. तर ते तुम्ही करणं अत्यावश्यक आहे, तुमच्याच आयुष्याच्या समस्या कमी होतील, हा त्यातला अर्थ निश्चित. बांधकाम क्षेत्रामध्ये बिल्डर जो लोक असतात किंवा टाऊन प्लॅनिंगमधले प्लॉट करणारे वगैरे लोक असतात, तर शहरामधले रस्तेसुद्धा असे मेन दिशांना अलाईन करणारे नसतात, पॅरलल जाणारे असे नसतात, किंवा फ्लॅट बांधताना मुख्य दिशा अशा कोपऱ्यात येतात, म्हणजे ते विदिशा घर होतं, किंवा प्लॉटसुद्धा तसे असतात. तर वास्तुशास्त्र आपलंच आहे, आपल्याकडेच निर्माण झालेलं, आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं ते शास्त्र, तेव्हाचं आर्किटेक्चर म्हणूया आपण. ते आपलं असून मग आपले लोक ते का नाही फॉलो करत, म्हणजे हे अज्ञानाचा अभाव म्हणून का? की मॅडम, तुमच्या या प्रश्नामध्ये ना जवळजवळ 4-5 भाग आहेत. यातला पहिला भाग मी असं म्हणेन की आपलेच लोक बिल्डर आणि आर्किटेक्चर आर्किटेक्ट हे अशा प्रकारे का नाही फॉलो करत. तर मॅडम एक सांगू, आपल्याकडचा आर्किटेक्टचा जो अभ्यासक्रम आहे ना तो फार विचित्र आहे. म्हणजे मला आत्ता रिसेंटली त्या आर्किटेक्टच्या सिलेबसचा मी अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, हे जे आर्किटेक्चरचे मुलं आहेत ना, यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी फक्त भारतीय टेम्पल्सचं वास्तुशास्त्र शिकवलं जातं, घरांचं नाही. टेम्पल आर्किटेक्चर इन इंडिया हा त्यांना सब्जेक्ट शिकवला जातो. दुसऱ्या वर्षी त्यांना, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षामध्ये त्यांना सगळं पाश्चात्य वास्तुशास्त्र, म्हणजे ज्याला ते गॉथिक वास्तुशास्त्र किंवा गॉथिक आर्किटेक्चर, वेस्टर्न आर्किटेक्चर वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांना शिकवतात. आणि चौथ्या वर्षी ही मुलं वेगवेगळे प्लॅन करायला लागतात. मला सांगा, जो मुलगा तिसऱ्या वर्षी वेस्टर्न आर्किटेक्चर शिकलाय त्याचाच प्रभाव त्याच्यावर राहतो. बरं, भारतीय वास्तुशास्त्र आर्किटेक्चर हा त्याला शिकवलाच नाहीये, टेम्पल आर्किटेक्चर फक्त त्याला शिकवलंय, त्यामुळे तो फक्त काय करतो माहितीये का? आजही बेसिकली तुम्हाला बेसिकली कुठल्या आर्किटेक्चर कॉन्फरन्सला गेला ना, आर्किटेक्ट कॉन्फरन्सला, तर तुम्हाला ती जी वेगवेगळ्या आर्किटेक्ट जगातल्या म्हणजे नामांकित आर्किटेक्टची नावं घेतली जातात ना, तर 10 पैकी 9 आर्किटेक्ट हे वेस्टर्न असतात, एखादा भारतीय असतो. मग त्यामुळे झालं काय माहिती का, की आपल्याकडे जी ब्रिटिशांनी मेकॉलरी सिस्टम जी आणली ना, आज या आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात तीच हे दुर्दैव आहे. त्यामुळे त्या आर्किटेक्टवर तो प्रभाव तो येतो. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे जॉईंट फॅमिली सिस्टम जी ब्रेक झाली, एक साधारणपणे तुम्हाला मी सांगू का, की गेल्या 90 वर्षापासून आपण वास्तुशास्त्रापासून दुरावलो. तत्पूर्वी काय होतं की आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने वास्तुशास्त्र मान्य केलं, म्हणजे तुम्ही आजही जर ग्रामीण भागातल्या घरांमध्ये गेलात तर तुम्हाला असं जाणवेल की चारी बाजूनी घर आहे आणि मध्ये असा मोठ ओपन असा एक ओटा किंवा जागा असते की जिथे तुळशी वृंदावन वगैरे असत, किंवा चारी बाजूनी त्याच्यात मध्ये घर ते माणसं बैठक वगैरे अशी काही गोष्टी करतात, राजांगण म्हणतात. हो, म्हणजे याचा अर्थ ते ब्रह्मतत्व मोकळं आहे. हे ब्रह्मतत्व मोकळं असणं हा वास्तुशास्त्राचा एक महत्वाचा भाग आहे. हे प्राचीन घरांमध्ये पाळलं, मध्यभागी तुळस असते, मग ती असावी का? नाही, ती असावी ना, नक्कीच असावी, तिथं बांधकाम काही नसावं. नाही, म्हणजे कसं आहे माहितीये का, की वजन विरहित आणि ओपन टू स्काय. आता मला सांगा, आपलं नाभिस्थान जे आहे हे आपल्या शरीराचं ब्रह्मस्थान, म्हणजे ते आकाशस्थान, आकाशाचं स्थान. तर तेच जे बेसिकली घरांमध्ये चारी बाजूनी मोकळं, म्हणजे चारी बाजूनी घर आणि मध्ये मोकळं हे ठेवलेलं, फ्लॅट मध्ये असं होऊ नये, शक्य नाही होत. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, की आमचे पूर्वज जे आहे ना, हे पारंपरिक पद्धतीने वास्तुशास्त्र त्यांच्या नसानसात दिलं होतं आणि ते बऱ्यापैकी फॉलो करत होते. इट वॉज अ पार्ट ऑफ ट्रेडिशन, ते काही विशेष अभ्यासक्रम करायची गरज पडत नव्हती. पण जेव्हा आपल्याकडे जॉईंट फॅमिली डिवाइड होऊन न्यूक्लियस फॅमिली आली ना, आणि त्यावेळी जेव्हा घरांची मागणी निर्माण झाली, तेव्हा
त्यावेळच्या विकासकांनी आणि आर्किटेक्ट्सनी किंवा नगर रचना विभागांनी काय केलं, जागा आहे इथे बिल्डिंग उभी केली, 14 फ्लॅट, 40 फ्लॅट, 48 फ्लॅट, 100 फ्लॅट, या पद्धतीने माल विकणं, थोडक्यात घर ही एक सेलेबल कमोडिटी जेव्हा झाली ना, तेव्हा आम्ही या सगळ्या सर्कमस्टन्सेसमुळे वास्तुशास्त्रापासून दूर फेकलो गेलो. पण आम्ही त्या घरात राहायला गेलो आणि मग आमच्या समस्या जेव्हा जटिल होत गेल्या, मग त्या समस्या आमचा डॉक्टर किंवा आमचा वकील किंवा आमचा चार्टर्ड अकाउंटंट सोडू शकत नाहीये, तेव्हा कुठेतरी आमच्या लक्षात आलं कदाचित हे आमचं प्राचीन वास्तुशास्त्र आहे का. सो अशा पद्धतीने बेसिकली मी असं म्हणेन की आपण दुरावलो पण नंतर येणाऱ्या समस्यांमुळे आपल्याला वास्तुशास्त्राची जाणीव झाली. तर एक मिनिट मॅडम, मला या ह्याच्यामध्ये ना मागच्या 18 वर्षामध्ये मी एक गोष्ट प्रकर्षाने केली जी मला प्रेक्षकांना सांगावीशी वाटते. मागच्या 18 वर्षामध्ये मी माझ्या प्रत्येक भाषणात कार्यक्रमात एक मॅसेज पब्लिकला दिला आहे. तो मॅसेज आज पण किंवा इथून पुढे प्रत्येक एपिसोड मध्ये सांगणार आहे. माझा मॅसेज एवढाच, हक्काने मागा घर वास्तुशास्त्रानुसार. कारण एक लक्षात घ्या की आज मी भारतात आणि भारताबाहेर जागतिक दर्जाच्या अनेक शेकडो आर्किटेक्ट बरोबर प्रचंड मोठमोठे प्रोजेक्ट मध्ये मी इन्वॉल्व्ड आहे. आणि मला सांगायचंय, एक छोटासा बंगला असू दे, एक छोटी बिल्डिंग असू दे, नाहीतर 40 बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स असू दे, हे सगळं वास्तुशास्त्रानुसार परफेक्टली डिझाईन करता येतो. आज माझ्या डिझाईन केलेला प्रोजेक्ट मुंबई महापालिकेने अप्रूव्ह केलाय, पुणे महापालिकेने अप्रूव्ह केलाय, बँगलोरमध्ये अप्रूव्ह झालेला आहे, सिंगापूरमध्ये अप्रूव्ह झालेला आहे. सो या पद्धतीने मी असं म्हणेन की शेकडो ठिकाणी शेकडो नगरपालिका महापालिकांनी आम्ही डिझाईन केलेले प्लॅन्स हे अप्रूव्ह केले, म्हणजे याचा अर्थ प्रचलित FSI आर्किटेक्चर शासकीय नियम या सगळ्यांना गृहीत धरून गृह प्रकल्प वास्तुशास्त्रानुसार बांधता येतात. माझ्या मते आजच्या कार्यक्रमातला हा सगळ्यात मोठा मॅसेज या ग्राहकांसाठी पण आहे आणि माझ्या आर्किटेक्ट आणि बिल्डर्स बंधूंना पण मला हेच सांगायचंय की अशा प्रकारे प्रकल्प साकारता येतात. आणि यासाठी मी तुम्हाला हे सगळं सहाय्य मार्गदर्शन द्यायला तयार आहे. किंवा मी तुम्हाला सांगू मॅडम की आम्ही ठिकठिकाणी अगदी जिल्हा पातळीवर या बिल्डर्ससाठी एक वर्कशॉप आयोजित करतो. तुमच्या प्रकल्पामध्ये वास्तुशास्त्र कसं अंतर्भूत करायचं, किंबहुना तुमचे प्रकल्प अडकले असतील तर त्याला कारणीभूत पण वास्तुशास्त्रच असतं. म्हणजे मी थोडक्यात सांगू का, मी आता माझं उत्तर लांबतंय पण मी तुम्हाला एक सांगू की बिल्डरला जमीन घेताना येणारे प्रॉब्लेम, प्लॅन अप्रूव्ह करताना येणारे प्रॉब्लेम, बांधकाम करताना आणि सेलिंग विक्री करताना येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्सना वास्तुशास्त्र कारणीभूत असतं आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून वास्तुरविरास त्यांना उपाय देऊ शकतो. तर मग विचार करा की लोकांनी काय केलं पाहिजे, घर वास्तुशास्त्रानुसार मागणी करा, आहे त्या घराला उपाययोजना करून घ्या. आणि बिल्डर्स आर्किटेक्ट्स कृपया मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आमच्या सेमिनारला या, वर्कशॉपला या, मी तुम्हाला सांगतो प्रोजेक्ट कसा करायचा. घराचं मटेरियल जे वापरलं जातं, म्हणजे मध्यंतरी असं आठवड्यापूर्वीच मी कोणाच्या घरात गेले होते, 7:30-8 वेळ होती, घर असं धुराने भरलं होतं, स्वयंपाकाचा वास होता, फोडण्यांचा वास वगैरे, आणि गर्मी भयंकर आता सध्या होती आहे. आता अख्खं घर काही AC नसतं कोणाचं, पण ते किचन होतं ते वायव्येला होतं आणि वारा नव्हता, त्यामुळे वारा येत होता आणि त्यामुळे खिडकी बंद होती, त्यामुळे सगळा तो फोडणीचा धूर रूममध्ये भरलेला होता. मटेरियलसुद्धा वापरताना पूर्वी मातीची घरं असायची, नॅचरली ती कूल ठेवायची घराला, थंड, खूप थंड वाटायचं, नळे असायचे. हे मटेरियल आपण मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये नाही वापरू शकत, पण सिमेंट वापरल्यामुळे उष्णता घराची खूप वाढते, कारण सूर्याची उष्णता हे मटेरियल शोषून घेतं. तर मध्यंतरी मी वाचलं की अशा विटा निर्माण करायच्या की ज्याच्यामध्ये एअर गॅप आहे, चारी बाजूने वीट आणि मध्ये गॅप आहे, तर अशा विटा वापरल्या की ते जी एअर गॅप आहे ती एक नॅचरल इन्सुलेशनचं काम करते. तर अशा प्रकारच्या आयडियाज हे बांधकाम क्षेत्रामधले लोक, आर्किटेक्ट्स किंवा बिल्डर्स वापरलं त्यांनी, तर जास्त सुखकारक वास्तू निर्माण करण्यामध्ये हातभार लागेल. मी असं म्हणेन की थोडासा हा वास्तुशास्त्रापेक्षा
बांधकाम शास्त्राचा हा विषय जास्त येतो, पण मी तुम्हाला एक सांगू का की आमच्या ऋषी मुनींनी हे सगळं बांधकाम शास्त्र म्हणजे वास्तू निर्माण करताना या वास्तुशास्त्राचा पण विचार केलेला आहे. म्हणजे